मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं बी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीच्या संदर्भात शिक्षण विभागाचं एक महत्त्वाचं परिपत्रक आहे दिनांक 29 सप्टेंबर 2022, ज्याचा विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा 2019। या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादनूक रद्द करणे व शास्ती निश्चित करण्याबाबत सुनावणी घेण्याच्या संदर्भात एकूण 7 संदर्भ या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। शासनाचं पत्र दिनांक 10 जून 2022, त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं दिनांक 3/8/2022 पत्र, शिक्षण संचालनालयाचं पत्र दिनांक 10/8/2022, त्यानंतर 17/8/2022 आणखी शिक्षण संचालनालयाचा आदेश, त्यानंतर शिक्षण संचालनालयाचे आदेश दिनांक 18/8/2022, संचालनालयाचा आणखी आदेश 22/8/2022 आणि त्यानंतर 19/9/2022। उपरोक्त विषयांकित प्रकरणी शासनाने संदर्भ क्रमांक 1 पत्रान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा टीईटी परीक्षा 2019 या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत। संदर्भ क्रमांक 6 संचालनालयाच्या पत्रातील मुद्दा क्रमांक 4 4.2 अन्वये संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासन शुद्धीपत्रक दिनांक 23/8/2017 अन्वये नियमानुसार सुनावणी घेऊन उक्त कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता रद्द करण्याची कारवाई करावी व त्यानंतर शालार्थ आयडी देखील रद्द करण्यात यावा व सदरील कारवाई 60 दिवसात पूर्ण करण्याची खबरदारी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी घ्यावी असे निर्देश दिले आहेत। उपरोक्त निर्देशानुसार विषयाचे गांभीर्य लक्षात घेता विहित मुदतीमध्ये आपल्या स्तरावरून तात्काळ कारवाई होणे अपेक्षित असतानाही याबाबत केलेल्या कारवाईचा स्वयंस्पष्ट अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आहे अर्थातच अप्राप्त आहे, तरी सदर प्रकरणी तातडीने कारवाई करून अंतिम अहवाल संचालनालयास सादर करावा, अन्यथा या कार्यवाहीस आपल्या स्तरावरून दिरंगाई झाल्यामुळे होणाऱ्या परिणामाची जबाबदारी आपल्यावर निश्चित करून नियमाप्रमाणे कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। वेतन बंद करण्याची आणि शालार्थ आयडी गोठविण्याची मुदत 60 दिवसांपर्यंत देण्यात आलेली आहे आणि या 60 दिवसांमध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना ही कारवाई पूर्ण करायची आहे। शिक्षण संचालक महेश पालकर प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे।